पूर्ण महाराष्ट्रामध्ये तमाशा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगाव येथील तमाशा पंढरीमध्ये आता राहुट्याची लगबग चालू झालेली आहे. सुमारे 25 ते 30 राहुट्या या ठिकाणी आत्ता आलेल्या आहेत आणि याचे आता करार चालू होण्याची बेतामध्ये आहे. आपल्याबरोबर आता अंजली राजे नाशिककर तमाशा मंडळाचे संचालक अंबाजी राजे जाधव आहेत, आपण त्यांना विचारत आपलं आय वन न्यूजमध्ये स्वागत आहे. ही जी परंपरा आहे नारायणगावमध्ये जे तमाशा पंढरी म्हणून ओळखलं जाते, ही नक्की परंपरा काय आहे आमच्या प्रेक्षकांसाठी? काय झालं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दिवसभर काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचं मनोरंजन तमाशा कलाकारांनी केलं, तर शेतकरी एकदा तमाशा पाहत असताना आणि सुगीच्या वेळेला खुश असतो. पण नारायणगावमध्ये एक परंपरा अशा पद्धतीची आहे, विठाबाई भाऊमांग नारायणगावकर यांचं हे नारायणगाव मुक्ताई देवीची यात्रा फार मोठी या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी भरवली जाते आणि ह्या नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने येथील सरपंच आहेत नवीनाथा बाबू शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही तमाशा पंढरी या वर्षीची नटलेली आहे. आणि नारायणगाव म्हणजे प्रत्येक तमाशा फडमालकाचा कलावंताची ती आई आहे. आईच्या खुशीत ज्याप्रमाणे गेल्यानंतर जशी निवांत झोप लागते तशा प्रकारे आम्हाला नारायणगावला येण्याचे वेध लागतात, कारण नारायणगाव हे आमच्यासाठी आईच्या भूमिकेत आहे. कारण या उभेत आल्याशिवाय, या कुशीत आल्याशिवाय तमाशा कलावंताची उन्नतीकडे वाटचाल होत नाही. कारण 6 महिने आम्ही गावोगावी फिरतो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मनोरंजन करतो, लोक शिक्षणातून लोक जागृत करत असतो. ते करत असताना चैत्र महिना आला की चैत्रात जशी ग्रामीण भागात पालवी फुटली जाते त्याप्रमाणे आमच्या तमाशा कलावंतांना आमच्या फडांनाही पालवी फुटते. म्हणून आईच्या भूमिकेत असलेले नारायणगाव या ठिकाणी येण्याची भोवळ एक आस निर्माण होते आणि महाराष्ट्रामध्ये या तमाशा पंढरीत आल्याशिवाय महाराष्ट्रातला कुठलाही तमाशा पण दुसऱ्या ठिकाणी कुठल्या पंढरीत रावटी लावत नाही. विठ्याला तमाशा पंढरी आहे, कराडला आहे, काळजला आहे, येवल्याला आहे, परंतु नारायणगाव ही जसं दिल्लीचं तख्त आहे तसं तमाशा फडमालक आणि कलावंताचं की नारायणगाव हे आमच्यासाठी एक तख्त आहे असं म्हटलं तर वावं ठरणार नाही. येथील राज्यकर्ते म्हणजे माझे आमदार वल्लभ शेठ भेंडके असतील, आत्ताचे आमदार सोनोने साहेब असतील, इथले सरपंच बाबू शेठ पाटे असतील किंवा आशाताई बुचके असतील, ते सर्व मंडळी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करत असतात. ग्रामपंचायतीनं आम्हाला या ठिकाणी लाईटची व्यवस्था केलेली आहे, या ठिकाणी जागेची व्यवस्था त्यांनीच केलेली आहे, या ठिकाणी पाण्याची व्यवस्था सरपंच साहेबांच्या वतीनंच या ठिकाणी सगळे केले. कारण गाव हे आम्ही आल्यामुळं आमच्या सुईमध्ये जसं गावात दिंडी आल्यानंतर गाव सुटतं त्याप्रकारे आमच्या रावट्या या ठिकाणी आले की ह्या नारायणगावचे ग्रामस्थ आणि इथं असणारे सरपंच आणि त्यांची सगळी टीम ग्रामपंचायतीचे कर्मचारी आमची सगळी व्यवस्था पाहायला अतिशय आनंदानं आम्हाला सहकार्य करतात आणि पाहत असतात. मी अंजली नाशिककर तमाशा मंडळाच्या वतीनं आपल्या नुच्छमी या ठिकाणी तमाशा मंडळी हार्दिक स्वागत करतो. राज्याच्या पठ्ठेबापराव लोकनाट्य मराठी तमाशा परिषदेच्या या अध्यक्षा नात्यानं तुमचं परत एकदा स्वागत करतो. या तमाशा मंडळीला आणि महाराष्ट्रातल्या तमाशा फड संघटनेला जे नेतृत्व करतात आमचे ते रघुवीर खेरकर आणि मंगलाताई बनसोडे हे आमच्या सगळ्यांचे नेतृत्व करत असतात. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्रभर सगळीकडे फिरत असतो, सगळ्या अडचणी त्यांच्या समोर मांडून मग आम्ही पुढचा दृष्टिकोन करत असतो. जय हिंद. चैत्र महिना आल्यानंतर सर्व तमाशा रसिकांना आणि तमाशा फडमालकांना नारायणगावची ओढ लागते अशा प्रकारचे भावना या ठिकाणी संभाजी राजे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. आपल्याबरोबर जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिरीष बोराडे आहेत. शिरीषजी, आपण आता तमाशा पंढरीमध्ये आलेलो आहात, येथील वातावरण कसं आहे आणि तुमचं काय शुभेच्छा राहते? काय या तमाशा पंढरीची जे फडमालक आहे अंजली राजे नाशिककर तमाशा फडाचे जे मालक आहेत संभाजीराजे जाधव यांचा आज हे रावटीचा शुभारंभ या करण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो. खरं तर मंगला मंजुरी तमाशा फडाचे मालक ते संचालक जे आहेत म्हणजे तानाजी भोसरे असतील, बाळा असेल, या अनेक बाळाला असतील, ही सगळी मंडळी चंद्रकांत ढवळकर यांचे सुपुत्र संतोष कुमार असतील, सगळे माझे मित्रमंडळी असल्यामुळं केळकर साहेबांची अजून रावटी या ठिकाणी यायची. अनेक या
तमाशा पंढरीमध्ये मी सातत्याने येत असतो. त्यांच्या आडी अडचणी आम्ही मित्र या नात्याने ते आम्हाला सांगत असतात, आम्ही त्यांच्याबरोबर कायम नेहमी असतो. पण या चैत्र महिन्यासाठी जे होळीच्या आधी यांच्या रावत्या पूर्वी वल्लभ सरदेंच्या नगरीमध्ये यायच्या, आता यावेळेस नवीन जागेमध्ये तिथे काम चालू झाले, त्यामुळे या नवीन जागेमध्ये ग्रामपंचायतीने अतिशय चांगली सोय त्यांना करून दिलेली आहे. ते सर्व तमाशा फळ आपलं पिस्तला पाठीशी घेऊन ते 3 महिन्याच्या कालावधीसाठी नारायणगावमध्ये येतात. नारायणगावकर खूप त्यांना सहकार्य करतात आणि आपणही त्या भावनेतून सहकार्य करण्यासाठी त्यांना जी मदत लागेल काही त्यासाठी आम्ही अपेक्षित असतील आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी येत असतो. आणि त्यांच्या काय आडी अडचणी असतील त्यांना काही उपलब्ध करून द्यायचं असेल ते करून देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आमचे आनंदराव दळवी जे आहे त्यांचं नाईटचं सामान खूप अनेक तमाशांना आहे, ते सुद्धा अनेकांना मदत या तमाशाच्या गोष्टीमध्ये करत असतात. ते सुद्धा असतात ज्या परिषद पठाणं असतील त्याचे अनेक मंडळी त्या तमाशाच्या अनेकांना मदत ते करत असतात. हा जो गुंतलेला गाडा आहे हा चैत्र महिन्यात कसा पुढं जाईल याच्यासाठी अनेक जण या समाजसृष्टीला हातभार लावण्याचा प्रयत्न या मागील काळात अनेक व्यक्ती नारायणगावातील करीत होत्या, तालुक्यातील करीत होत्या, तशाच व्यक्ती या मागील काळात त्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ज्यांना ज्यांना हे तमाशा फरमालक या ठिकाणी येत आहेत त्यांनी काही अडचण आली किंवा त्यांच्या सोयीसाठी या मागील निरोप आला तर आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा सहभागी होण्यासाठी या ठिकाणी येत असतो. आणि त्यांच्या या तमाशा पंढरीला चैत्र महिन्यापासूनची गुढीपाडव्याला सुरुवात होती, वैशाख पौर्णिमेपर्यंत चालू राहते, त्याच्यासाठी आम्ही मनापासूनच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांना आलेलो आहे. आम्ही आमच्या वतीनं त्यांना मनापासून सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. त्यांच्या आडी अडचणीला आम्ही त्यांच्यामध्ये सहभागी होऊ अशी मनापासूनची शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्याबरोबर नारायणगावातील प्रसिद्ध तमाशा मंडळाचे प्रमुख कलाकार आणि ज्यांना नारायणगावातील प्रत्येक नागरिक महाराष्ट्रातील सर्वजण ओळखतात असे सुप्रसिद्ध कलावंत किरणकुमार ढवळेपुरीकर आहेत. आपण त्यांना विचार. किरण भाऊ नमस्कार, आपलं आयवन न्यूजमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. आता तमाशा पंढरीची सुरुवात झालेली आहे या वर्षीची. बरोबर. तर ही जी परंपरा आहे ही नारायणगावला जे तमाशा पंढरी म्हटलं जातं आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही ओळख निर्माण झालेली आहे तमाशा पंढरीची, तर ही परंपरा कशी आहे? कारण तुम्ही ह्या क्षेत्रातील खूप अनुभवी आहात, तर तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडेल. नाही, ही परंपरा माझ्या जन्माच्या अगोदरपासूनच आहे. हे नारायणगावला तमाशा पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावलोक मिळवलेलं आहे आणि हे असंच राहीन. जोपर्यंत तमाशा आहे तोपर्यंत नारायणगावला तमाशा पंढरी म्हणूनच ओळखलं जाईल. तर नारायणगावमध्ये आता हे बुकिंगसाठी कुठले कुठले लोक येतात, म्हणजे कोणत्या कोणत्या यात्रांचे कोणता एरिया असतो साधारण? हे संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात. मग त्या ठिकाणी आपला पुणे जिल्हा असो, नाशिक असो, नगर असो, सातारा, कराड, सांगली, दुरून दुरून अनेक जिल्ह्यातून लोक येतात कार्यक्रम ठरवण्यासाठी. साधारण कार्यक्रम जे ठरवले जातात त्याची किमान आणि कमाल असे किती बजेट असतं साधारण यात्रेचं? नाही, आता आपले खर्चही वाढले गेलेले आहेत तर किमान ते 1.25 लाखाच्या पुढे चालू होते आणि जास्तीत जास्त 1.75 ते 1.5-3.5 पर्यंत जातात. म्हणजे ज्या प्रमाणात कलाकारांचा म्हणजे ताफा असेल त्याप्रमाणे त्याची किंमत वाढत किंमत असते. जे त्याच्या ज्याच्या त्याच्या नावाप्रमाणे ज्याच्या त्याच्या इब्रतीप्रमाणे नावलौकिकाप्रमाणे त्याची किंमत असते. धन्यवाद किरण भाऊ आपण आय वन न्यूजशी बोलल्याबद्दल. नारायणगाव येथील हे तमाशा पंढरीमध्ये अजूनही काही रावट्या नवीन येत आहेत आणि हळूहळू हा भाग गजबजेल आणि इथं नारायणगावच्या या पवित्र भूमीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील तमाशा रसिक येतील आणि इथं बुकिंग करून आपापल्या गावी हे खेळ नेण्यासाठी प्रयत्न करतील. कॅमेरामॅन राजेश सह मी किशोर वारुळे, आय वन न्यूज, नारायणगाव.